जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमानं या क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे. या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन नेहरूनगर येथील मैदानावर जिल्हा क्रीडाधिकारी जितेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आलं. तत्पूर्वी 11 तालुक्यांच्या पंचायत समिती आणि मुख्यालयाचा एक अशा 12 संघांनी मैदानावर संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी आणि प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांच्या हस्ते क्रीडाज्योत आणण्यात आली. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित केल्यानंतर उपस्थित खेळाडूंनी शपथ घेतली. त्यानंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं संयोजन आणि सूत्रसंचालन संजय पवार यांनी केलं. जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध पत्रकार संघ यांच्यात उद्घाटनाचा फ्रेंडली क्रिकेट सामना झाला. सामन्याच्या उद्घाटनावेळी प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या बॉलिंगवर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जोरदार बॅटिंग केली. टॉस पत्रकार संघानं जिंकल्यानंतर कॅप्टन प्रशांत कटारे यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार संघातर्फे कॅप्टन प्रशांत कटारे, अकबर बागवान, शेखर गोदसुर्वे, विनोद कामतकर, संदीप एरवडे, अप्पा पाटील, अमोल साळुंखे, मनोज भालेराव, इम्रान सगरी, अविनाश गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केली. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड, राजकुमार सारोळे यांनी संघाला प्रोत्साहित केलं. पत्रकार संघानं 7 षटकांमध्ये 68 धावा काढल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्या बॉलिंगवर संदीप एरवडे तर महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या बॉलिंगवर कॅप्टन प्रशांत कटारे यांनी बॅटिंग केली. जिल्हा परिषद पत्रकार संघाचं आव्हान अधिकारी संघानं 1 षटक आणि 8 गडी राखून संपुष्टात आणलं. जिल्हा परिषद अधिकारी संघातर्फे ओपनर कॅप्टन तथा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर आणि पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक संचालक अमोल जाधव यांनी जोरदार खेळी केली. भालेराव यांच्या बॉलिंगवर संदीप एरवडे यांनी आव्हानात्मक कॅच घेत जाधव यांना बाद केलं. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मैदान मारलं. शेवटी 4 धावा काढून त्यांनी अधिकारी संघाला मॅच जिंकून दिली. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, सुनील कटकधोंड, अविनाश गोडसे यांनी जोरदार क्षेत्ररक्षण केलं. सामनावीर म्हणून अमोल जाधव यांना घोषित करण्यात आलं.